राम कृष्ण हरी। समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी, सन्मुख उभा अजान वृक्ष देवदेती येथी साक्ष। कीर्तन गजरी कीर्तन गजरी नाम घोष चराचरी, ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद, एका जनार्दनी नाही भेद। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी पार पडतो। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह याचं आयोजन या इंद्रायणीच्या घाटावरती करण्यात येतं। यावर्षी देखील माईल्स एमआयटी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसीय कार्यक्रम या पुण्य पावनभूमीमध्ये मोठ्या थाटात पार पडला। याच कार्यक्रमाचा विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आपण पाहत आहात। पंढरीनाथा काय सांगू देवाची मात, नेसला मलिनची घोटी घेतला हातामध्ये काठी। पाहुयात आजच्या कीर्तनधारेतून हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड यांनी यावर केलेले निरूपण। ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हायशी, मज पामरा हे काय थोर पण पायीची वाहन पायी परी। प्रस्तुत संत सम्राट ज्ञानराज मौली या दिव्य पुरुषाचा समाधी महोत्सव पुण्यसलीला पुण्यपावन भगवती माता इंद्रणेच्या तीरावर पवित्र पावन असलेली ही भूमी अलंकापुरी नाम आळंदी या पवित्र तीर्थस्थळावर ज्ञानोबरायचा वार्षिक चालत असलेला हा समाधी महोत्सव याच्यामध्ये आपापल्या परीनं
कुणी खारीच्या कुणी सिंहाच्या वाट्यानं सेवा समर्पित करण्याचा हा सुयोग. चालत असलेल्या या पवित्र सोहळ्यामध्ये विश्वशांती केंद्र, जगभर प्रसिद्ध असलेली ही संस्था, पूज्य श्री डॉक्टर प्राध्यापक मुख्य या सर्व कार्याचे निर्माते विश्वनाथरावजी कराड साहेब, माझं स्पष्ट मत आहे की देवाच्या काही विभूती आहेत, त्यापैकी ही एक देवाची विभूती. भगवान जसं 10व्या अध्यायामध्ये 75 विभूत्या सांगतात, त्या 75 विभूत्यापैकी ही एक आगळी वेगळी विभूती. ज्ञानवरांनी सांगितलं, स्त्री दुर्जितमे ववा, गीतेतली उद्गार आहे, जेत जेत श्रीमंती आणि दया, वस्ती आलिया एका ठाया, जाणते धनंजया विभूती माझी. त्यांचं नाव आहे विश्वनाथराव कराड साहेब. जेत जेत श्रीमंती आणि दया आणि वस्ती आलिया एका ठाया. माणसं जगात श्रीमंत भरपूर आहेत, पण धार्मिक ते कडवडा नाही. धार्मिक माणसंही जगात भरपूर आहेत, पण परिस्थितीनं मार खाल्लाय. पण दोन्ही एका केंद्रात, आणि विशेष म्हणजे लक्ष्मीच्या नादी लागलेले सरस्वतीनं सोडून दिलेत, आणि सरस्वतीच्या नादी लागलेले लक्ष्मीनं कोपर खिळे हाणली. पण एकमेव साहेब असे कराड साहेबानं सरस्वतीला आणि लक्ष्मीला एकाच ताटात बसविलं. विद्वान आहेत, परिस्थिती नाही. पुण्याचा भयंकर घराणा प्रसिद्ध होऊन गेला, तगडा विद्वान घराणा होऊन गेला, पण परिस्थिती नव्हती साध्य यासाठी. काही काही कड लक्ष्मी भरपूर आहे, सरस्वती नांदत नाही. पण लक्ष्मीला बी सरस्वतीला बी एकाच केंद्रात नांदवायची ताकद, म्हणून नाव सार्थक आहे. काय, विश्वाचे नाथ आहेत ते, मालक आहेत, नाव सार्थक. आणि मला असं वाटतंय, चौकड सुधारणा झाली, जाईल तिकडं सुधारणा झाली. भारतातल्या बहुतांशी तीर्थस्थळावर मी जाऊन आलो, रामेश्वर असेल, इकडं कन्याकुमारी, बद्रीनाथ, केदारनाथ अनेक वेळेला जाण्याचा योग आला तिथं राहत होत असल्यामुळं. काशीला तर प्रत्यक्ष 4-5 वर्षे राहून अनुभव घेतला. खाली जगन्नाथपुरी, द्वारका, बहुतांश कुरुक्षेत्र, सर्व तीर्थस्थळावर तितके उत्कृष्ट घाट, तितके उत्कृष्ट बांधकाम. एकमेव महाराष्ट्रातल्या आळंदी असल, पंढरपूर असल, पैठण असल, महाराज तीर्थस्थळाची जी दुरुस्ती असते ती तशीच बाकी राहिली होती. म्हणून बाबा विश्वनाथाला दया आली, विश्वनाथाच्या रूपाने हे काम पूर्ण केलंय. भगवान विश्वनाथानंच हे काम पूर्ण केले. योगायोगानं इथं आल्यावर, कारण पांडुरंगाचा थोडा बदल आहे. पांडुरंगाचं कसं आहे, काम तोच करतो आणि नावं बदलून सांगतो. पांडुरंगाची एक कला कोणती, काम तोच करतो आणि नावं बदलून सांगतो. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, बदलून किंवा झाला महार पंढरीनाथ. काय म्हणलंय, सांगू देवाची मात झाला महार पंढरीनाथ, महार पंढरीनाथ झाला.
मात झाला महार पंढरीनाथ। बादशहाच्या दरबारात मंगळ वेळेचा सुभेदार कोण? दामाजी यांच्याकडून गोडाऊनच्या गोडाऊन गव्हर्नमेंटची खाली करण्यात आली। याचा नायजादा याचा मोबदला दिल्ली दरबारात हजर करा। आता कुठे लोक घेऊन गेले काय द्यायला ना घ्याल? सारी जबाबदारी कुणावर? सुभेदारावर। जगाच्या मालकानं विचार केला, हा परोपकारासाठी काम केले आणि पवित्र विचाराचा आत्मा। मग दामाजी पंतकडती लोन जाऊ दिलं नाही, कोतवालकीचं रूप धरलं दिल्ली दरबारात नाही जाणार चुकवीला। तिथं विचारलं, आपण कोण? मी सुभेदार दामाजी पंताचा कोतवाल। झाला महार पंढरीनाथ। नाव बदलून सांगायचं पांडुरंगाचा नाद आहे का? मग तोच करतो। विश्वनाथाच तसं नाही, तिथं बी विश्वनाथ आणि इथं बी विश्वनाथ। विठाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे काम राहिलेलं बाबा विश्वनाथाने येऊन केलं। आणि ही वारकरी संप्रदायाची अंतःकरणातली तळमळ जाणून सिंहाच्या वाट्यानं ही जबाबदारी संप्रदायाची पार पाडली। घाट बांधकाम व्हायच्या अगोदरची आम्ही विद्यार्थी आळंदीतले, अगोदरची परिस्थिती इथली सारी आम्ही जाणतो। घाटाच्या बांधकामाची सुरुवात, त्याची संकल्पना, त्याची विचारसरणी याच्या अगोदरपासून ह्या मातीला आम्ही जाणत असल्यामुळे, कारण घर सोडून 40-42 वर्ष झाली आणि आलो ती इथंच आलो। आज ती परिस्थिती ना आजची परिस्थिती जमीन आसमानाचा। आज घाटावर एक आगळं वेगळं महत्व म्हणा, आकर्षण म्हणा, पावित्र्य म्हणा, हे टिकल्या गेलं। याच्यामध्ये एकमेव आता हे बघा, आपल्या महाराष्ट्रात भगवान शब्द प्रसिद्ध आहे। भगवान विश्वनाथ की जय, भगवान गोपाळ कृष्ण की जय, भगवान विठ्ठल काही असं आपल्याकडे भगवान। इथं भगवान नाही, उत्तर प्रदेश काशीला भगवान शब्द कधीतरी कुठंतरी आहे, तिथं शब्द वापरला जातो बाबा। सब देऊन का बडा बाबा, तसे ओ बाबा ये बाबा है। काशी विश्वनाथ भगवान की जय। काशी विश्वनाथ भगवान म्हणितच नाहीत, आपल्याकडे म्हणतो तिथं बोलिये बोले बाबा की जय। जय विश्वनाथ बाबा की जय। आमचे बाबा हेच म्हणजे सत्य ओंका बडा बाबा। कारण हे अति महत्वाचं काम जे आमच्या सारख्याच्या मनात येऊन बी फायदा काय काय, त्या तोला मोलाची व्यक्तीच असावी लागती ते पात्र। मला वाटतंय ज्ञानोबाराय तुकोबारायनी, आतापर्यंत ज्ञानोबारायांना जाऊन 725 जवळजवळ 727 झाली बघा। आणि तुकोबारायला कमी अधिक 400 जास्त काळ झाला। मग एवढ्या कालखंडात या महाराष्ट्राच्या मातीत या वारकरी संप्रदायामध्ये कितीतरी दिग्गज येऊन गेले, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांनी त्यांना अधिकारी ठरविलं नाही। पण या पवित्र कार्याचा अधिकारी एकमेव आमचे करण साहेबच ठरवू शकले। ही ज्ञानोबाराय तुकोबारायची काश्मी नजर आहे, त्यांची छाया आहे। कुणाकडून बी काही करून घेत नाहीत मला। पंढरीनाथाचं हे रूप मनात साठवत आजच्या कीर्तनधारेत इथेच थांबूयात। भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत राम कृष्ण हरी। या कार्याची सबंध धुरा जबाबदारी 700 वर्ष वाट बघितली। किती वर्ष? त्या पात्रतेची व्यक्ती त्यांना दिसली नाही, आणि दिसल्याबरोबर ही गळ्यात टाकलं, ही तुम्ही जाणे हे कार्य।